या शिंदे गटाचं खरं म्हणजे गजनी झालं आहे. यांना काहीच कळत नाही आपण आत्ता काय बोलतो आणि थोड्या वेळाने काय बोलणार आहोत. शिंदे गटाला एक हिरा सापडला आहे, त्याचं नाव आहे नरेश म्हस्के. हा तोच आहे जो नारायण राणेंसोबत शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये पळून गेला होता. नरेश म्हस्के आधी म्हणतो, ठाकरेंनी राष्ट्रवादीशी युती केली म्हणून शिंदेंनी शिवसेना सोडली, आणि आता अजित पवार सत्तेत आल्यावर म्हणतो, मोदींना पंतप्रधान करण्यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणू. एखादा सरडा तरी रंग बदलताना वेळ घेतो, पण शिंदे गटाची माणसं तर सरड्याला देखील लाजवतात. दीपक गळवी म्हणतात, गद्दार गटाचे प्रवक्ते म्हस्केचा नवी मुंबईत पोपड झालाय म्हणे. पक्ष प्रवेशासाठी आले फक्त 3 जण. नवी मुंबईच्या शिवसेनेमध्ये एक स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. स्वच्छता अभियान. आता स्वच्छता अभियान म्हटलं तर घनकचरा निघणारच. ज्या क्षणी शिवसेनेमधून हा घनकचरा बाहेर फेकून देण्यात आला, अगदी त्याच क्षणाला या घनकचऱ्याला पाय फुटले आणि हा घनकचरा धावू लागला डम्पिंग ग्राउंडच्या दिशेने. या घनकचऱ्याला ज्यावेळेस गद्दारीचा वास येऊ लागला होता, त्याच वेळेस हा घनकचरा बाहेर फेकून देण्यात आला. आणि साऱ्या महाराष्ट्रामध्ये सध्या गद्दारीचं डम्पिंग ग्राउंड कोण आहे तुम्हाला सर्वांना माहितीये. हा घनकचरा डम्पिंग ग्राउंडच्या दिशेने पळू लागला. काल या घनकचऱ्यासाठी एक प्रवेश सोहळा, या घनकचऱ्याचा प्रवेश सोहळा नवी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. आता प्रवेश सोहळ्याचे उद्घाटक कोण माहितीये तुम्हाला? नरेशजी म्हस्के. आता ह्या नरेश म्हस्केंचा परिचय तुम्हाला काही वेगळा करून द्यायची गरज नाही, विशेषतः ठाण्यासाठी, कारण हे ठाण्याचंच नेतृत्व, ठाण्याच्या बाहेर यांना कोणी ओळखत नाही. या माणसामध्ये काय केमिकल लोच आहे तुम्हाला माहितीये. यांना अचानक हिंदुत्व आठवतं, अचानक बाळासाहेबांचे विचार आठवतात, अचानक यांना राष्ट्रवादी काँग्रेस ही परकी वाटत असते, आणि नंतर जेव्हा कळतं राष्ट्रवादी उरावर येऊन बसलेली आहे, त्यावेळेस यांना अचानक राष्ट्रवादीचे पुळके यायला लागतात. ज्यावेळेस गद्दारीचं समुद्र मंथन झालं ना, गद्दारीचं समुद्र मंथन, त्या समुद्र मंथनातलं जे विष तयार झालं त्यातले हे ब्लॅक डायमंड आहेत सगळे. हे सगळेच्या सगळे यांना काहीच कळत नाही आपण आता काय बोलतोय, आपण थोड्या वेळाने काय बोलणार आहोत. हे हिरे आहेत, ही असली माणसं हिरे आहेत. शिंदे गटाला सापडलेली ही असली माणसं एक प्रकारचे हिरेच आहेत. हे असलं वैभव शिंदे गटातच असू शकतं. यांना अचानक ना एक हुक्की येते, हिंदुत्वाची हुक्की येते, बाळासाहेबांच्या विचारांची हुक्की येते. काय म्हणतात, बाळासाहेबांचे विचार सोडले, हिंदुत्व सोडलं. 2004 मध्ये ज्यावेळेस नारायण राणे पक्षातनं बाहेर पडले, त्यावेळेस राणेंच्या मागे मागे हा माणूस कुठपर्यंत पोहोचला होता. आभार माना शिवसेना नेते खासदार राजन विचारे साहेबांचे आभार माना, त्यांनी त्यावेळेस तुम्हाला धरून आणलं होतं परत. आभार माना त्यांचे. त्यावेळेस जर तुम्हाला रिटर्न आणलं नसतं, परतीला आणलं नसतं, तर आता काँग्रेसमध्ये हिंदुत्वाची माळ जपत बसला असतात. हे लक्षात ठेवायचं, आपले जुने संदर्भ कधी विसरू नयेत. त्यामुळे ज्या ज्या वेळेस काही नवीन विधानं कराल, त्यावेळेस आपला पार्श्व इतिहास पाहावा काहीतरी. आता तुम्हाला आणखी काही महत्वाच्या गोष्टी आज मला तुमच्या सर्वांसमोर घेऊन यायच्यात. काल ज्या प्रकारे ह्यांनी काही आरोप शिवसेना नेते खासदार राजन विचारे साहेबांवर केले, त्यावर मात्र बोलणं मला गरजेचं वाटतं. आणि आरोप काय होता पहा. यांनी बाजूला जे विजय चौगुले बसले होते, त्यांच्या गटाचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले साहेब, ज्यावेळेस नरेश म्हस्के बोलत होते की विजय चौगुले ज्यावेळेस 2009 लोकसभेसाठी ठाणे लोकसभेमधनं उभे होते शिवसेनेच्या तर्फे, त्यावेळेस यांच्या पराभवाचा बेत खासदार राजन विचारांनी आखला होता. त्यावेळेस खासदार राजन विचार हे ठाणे विधानसभेमधनं आमदार होते. आता आपण लक्षात घ्यायला हवं, चला ठीक आहे तुम्ही बोललात, तुमच्या तोंडात शब्द आले, तुम्ही फुकाचे बोल बोलून गेले. जरा पाहायला हवं होतं विजय चौगुले अगदी मान खाली घालून ऐकत होते, कारण त्यांना देखील माहिती होतं तुमच्या बोलण्यामध्ये किती सत्य आहे ते. तुम्ही ज्यांच्यावर आरोप करताय, त्या खासदार राजन विचारेंवर जो आरोप करताय, तो आरोपात किती तथ्य आहे हे स्वतः चौगुले साहेब देखील सांगतील. कसं तुम्हाला ऐकायचंय ज्यावेळेस, आता आपण कसं ठरवायचं की कुणी मदत केली कुणी नाही केली. समजा एक लोकसभा, त्या लोकसभेच्या अंतर्गत 6 विधानसभा, म्हणजे मीरा भाईंदर एक विधानसभा जिथे गीता जैन अपक्ष आमदार आहेत, ओळा माजीवडा म्हणजे ठाण्याच्या लोकसभा, मी लोकसभेच्या अंतर्गतल्या विधानसभा सांगतोय, ओळा माजीवडा प्रताप सरनाईक आहेत, इकडे कोपरी पाचपाखाडीमध्ये एकनाथ शिंदे आहेत, मग ऐरोली विधानसभा, ऐरोली विधानसभेमध्ये गणेश नाईक आहेत, ठाणे विधानसभा जिथे संजय केळकर आहेत, त्याच्यानंतर बेलापूर विधानसभा मंदा म्हात्रे आमदार आहेत. जवळपास 3 आमदार शिंदे गटाचे, भारतीय जनता पक्षाचे सध्याचे 2 आमदार शिंदे गटाचे आणि 1 अपक्ष आमदार असं तुम्ही पकडा. आता या सगळ्यांच्या विधानसभा क्षेत्रांमध्ये जर विजय चौगुलेंना सगळ्यात कमी कुठल्या विधानसभा क्षेत्रात मतं पडली असतील, तर त्या आमदाराने मदत केलेली नाही. हा एक सर्वसामान्य अंदाज असतो, असा थेट कयास बांधता येत नाही, पण तसा तुम्ही पकडा की मला या 6 विधानसभा क्षेत्रातनं जिथे खासदार राजन विचारे त्यावेळेस आमदार होते, तिथे सगळ्यात कमी मतदान कसं काय झालं,
म्हणजे यांनी माझ्या विरोधात लोकांना प्रचारच माझ्या माझ्या विरोधातच प्रचार झाला असं समजू शकतो आपण. पण तसं चित्र अजिबात नाही, चित्र याच्या उलट आहे. आणि हे चित्र काय सांगतं माहितीये का, की यानं त्या प्रकारे खासदार राजन विचारांना डावलण्यासाठी विजय चौगुलेंसाठी ती तिकीट मागवून घेण्यात आली आणि विजय चौगुलेंचा तिथे हकनाक बळी देण्यात आला. कसा माहितीये, कारण दोनही मतदारसंघामध्ये जे ह्यांच्याकडे होते, एक आहे ओळा माझी वडा आणि एक स्वतःचा कोपरी पाचपाखाडी, बाकीचे तीन तर भारतीय जनता पक्ष. सारं काही आलबेल, भारतीय जनता पक्ष किती मदत करतो तुम्हा आम्हा सर्वांना माहितीये, आणि त्या अपक्षाचं तर सोडूनच द्या गीताजींचं. पण ह्यांच्या दोनही मतदारसंघात विजय चौगुलेंना सर्वात कमी मतदान झालं. ह्यांच्या दोनही मतदारसंघात म्हणजे प्रताप सरनाईक असतील कोपरी पाचपाखाडीमध्ये, एकनाथ शिंदेच्या मतदारसंघात असेल, सगळ्यात कमी मतदान झालं. मग तुम्ही मला सांगा, जिथे आमदार म्हणजे त्यावेळेसचे आमदार राजन विचारे साहेब होते त्यांच्या मतदारसंघात यांना लीड मिळते, कुणाला, विजय चौगुलेंना लीड मिळते आणि ह्यांच्या दोघांमध्ये यांना सगळ्यात कमी मतदान होतं. म्हणजे जो पहिल्या नंबरचा उमेदवार असतो, तुम्हाला ते देखील सांगतो, त्यावेळेस 2009 मध्ये संजीव नाईक राष्ट्रवादीतर्फे होते, विजय चौगुले शिवसेनेतर्फे आणि राजन राजे मनसेतर्फे. आता राजन राजेंची आकडेवारी मी काय तुम्हाला सांगत बसणार नाही मनसेची. तुम्हाला मी मीरा भाईंदर मध्ये संजीव नाईक यांना पडले होते 53,000 मतदान आणि त्याच मीरा भाईंदर मध्ये विजय चौगुलेंना पडलं 30,000 मतदान. खरं तर मीरा भाईंदर मध्ये प्रताप सरनाईकांचा इन्फ्लुएन्स असायला हवा होता, कारण त्यांचा बराचसा भाग त्यांच्या विधानसभेचा हा मीरा भाईंदर मध्ये देखील आहे, पण मदत झालेली नाही. बघा बरं, कुणी मदत केलेली नाही, हे आरोप किती फुकाचे आहेत. ओवळा माझी वडा जिथे स्वतः प्रताप सरनाईक आमदार आहेत, त्यांच्या क्षेत्रात संजीव नाईकांना 41,000 मतदान होतं आणि विजय चौगुलेंना होतं फक्त 35,000 मतदान. कसं काय बुवा, मग खऱ्या अर्थाने मदत कुणी केली नाही? जरा विश्व प्रवक्ते जरा तुम्ही जरा स्पष्टच सांगितलं असतं तर बरं झालं असतं, जरा हे आकडेवाऱ्या वाचून आले असतं तर बरं झालं असतं. पुढे कोपरी पाचपाखाडी, कोपरी पाचपाखाडीमध्ये संजीव नाईकांना 41,000 मतदान होतं आणि विजय चौगुलेंना फक्त 49,000 मतदान. म्हणजे ज्या माणसाने स्वतः तिकीट मागून आणली, ह्यांच्यासाठी आणली, त्या माणसाने स्वतःच्या मतदारसंघातून देखील जवळपास शिवसेनेचं तिथे 80,000 मतदान असताना, शिवसेनेचं 80,000 मतदान कोपरी पाचपाखाडीत आहे, त्याच्या निम्म देखील मतदान इथे पडलं नाही, म्हणजे 41,000. मग कुणी मदत केली नाही? एकनाथ शिंदेंनी हा प्रश्न स्वतःला विचारावा, किंवा ओळा माजीवाड्याच्या आमदारांनी प्रताप सरनाईकांनी स्वतःला विचारावा, किंवा त्यांच्या विश्व प्रवक्त्यांनी पहिला हा प्रश्न स्वतःला विचारावा. आता तुम्हाला सांगतो, ठाणे शहरामधनं जिथून स्वतः राजन साहेब आमदार होते त्यावेळेस संजीव नाईकांना पडताय 40,000 मतदान आणि विजय चौगुलेंना पडतं जवळपास 45,000 मतदान, म्हणजे 5,000 लीड तिथे आहे. मग मतदान कुठे गेलं? आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, त्याच ठाणे विधानसभा मतदारक्षेत्रात आता भाजपाचा आमदार आहे, म्हणजे भाजपचं तुल्यबळाने तिथे संख्याबळ भरपूर होतं, तरी देखील तिथे आपण 45,000 मतदान दिलं. मग मदत कुणी केली नाही? आणि त्याच्यापुढे मग ऐरोली आणि बेलापूर, ऐरोलीमध्ये 62,000 संजीव नाईकांना आणि 48,000 विजय चौगुलेंना. खरं तर ऐरोली बेलापूर हे खरं तर संजीव नाईक आणि विजय चौगुले यांच्यामध्ये टफ फाईट असायला हवी होती, पण टफ फाईट मला तिथे दोन्ही ठिकाणी दिसत नाही. ऐरोलीमध्ये संजीव नाईकांना 62,000, चौगुलेंना 48,000, म्हणजे एवढा डिफरन्स. खरं तर विजय चौगुलेंना स्वतःच्या मतदारसंघात देखील मतदान मिळालेलं नाही. ही पहिली शोकांतिका त्यांनी स्वतःला विचारायला हवी, इतरांवर कुणा. आता हा प्रश्न खरंच विजय चौगुले विचारतायत का फक्त हे विश्व प्रवक्ते हे चाणक्य विचारतायत, हा महत्वाचा प्रश्न. कारण विजय चौगुलेंना ही गोष्ट चांगली माहिती आहे की राजन साहेबांचा स्वभाव काय आहे ते, शिवसेना खासदार शिवसेना नेत्यांचा राजन साहेबांचा स्वभाव काय आहे ते. त्यामुळे ज्यावेळेस हे विश्व प्रवक्ते हे सगळं बोलत होते ना, चौगुलेंनी मान खाली टाकली होती, त्यांना माहिती होतं खरी परिस्थिती काय आहे ते. राजन साहेबांनी खऱ्या अर्थाने प्रचार केला की नाही केला हे त्यांना देखील चांगलं माहिती आहे. आणि बेलापूर मतदारसंघात 62,000 संजीव नाईकांना आणि 42,000 विजय चौगुलेंना पडली, बराच मोठा डिफरन्स. खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर नवी मुंबईतूनच झालेला आहे जो स्वतः. आणि आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या काळामध्ये शिवसेनेचे दिघे साहेबांच्या काळामध्ये जवळपास 6 ते 8 आमदार ठाणे जिल्ह्यामधनं असायचे, यांच्या जिल्हा प्रमुख पदाच्या काळामध्ये, म्हणजे विश्व प्रवक्त्यांचं घ्या, कारण हे विश्व प्रवक्ते शेवटी जिल्हा प्रमुख होते, विश्व प्रवक्ते असतील किंवा स्वतः एकनाथ शिंदे असतील, यांच्या काळामध्ये हे आमदार क्या 2 वर आल्या, 2 वर.
आपल्याला काही वाटायला हवं होतं. स्वतःची कोपरी पाचपाखडीन ओळा माझी वडा ह्या दोनच जागा तिसरी आमदारकी तिकडून अंबरनाथ मधनं. म्हणजे आपण अधोगती करत होतो यांच्या नेतृत्वामध्ये की प्रगती करत होतो. आणि हे बाळासाहेबांचे मोठमोठे विचार सांगतायत आपल्याला. रमेश बोराटे म्हणतात गद्दारांचा राजकीय शेवट लवकरच होणार. हर्षद राजगोर म्हणतात हे सगळे थोड्या टाइमचे पाहुणे आहे, महापौर तर शिवसेनेचाच होईल, ते समजलं मिंदगट आणि भाजपला म्हणून तर निवडणूक घेत नाही. ठाकरे ब्रँड आहे महाराष्ट्रामध्ये. प्रवीण म्हात्रे म्हणतात आता मस्केला वाटतं मुख्यमंत्री व्हायचे, हा मिंदेगट भरकटला आहे, हे आता 10 तारखेपर्यंत कॉन्ट्रॅक्टवर आहेत. गणेश साहेब म्हणतात साहेब यांनी किती नीच राजकारण केलं तरी ते विषारी साप आहेत, त्या सर्वांचे 2024 विसर्जन होणार म्हणजे होणारच, येणारी सत्ता ही आपलीच असणार हे नक्की. पांडू कोकणे म्हणतात मस्क्या थोडं थांब, आता फक्त रेशीम बागेत गेले, थोड्या दिवसांनी हाफ चड्डी घालून फिरायचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.